रत्नागिरी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली. आपल्याला आयत्या वेळेच्या विषयामध्ये आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घ्यायचे नाही असं स्पष्ट उल्लेख आहे. आणि असं असताना ह्या सगळ्यामध्ये आर्थिक आणि धोरणात्मक 205 हा देखील त्याच्यामध्ये आहे. तो जरा वाचू तपवा आणि त्याच्यासाठी सभागृहामध्ये कोणी सभागृहात याच्या बाजूने निर्णय घेतला आहे. ठरावाच्या बाजूने 12 आणि तटस्थ कोण आहे आणि विरोधात कोण आहे 205 ठरावाच्या बाजूने. या प्रसंगी उपनगराध्यक्ष संजू साळवी, नगरसेवक अशोक मयेकर, उमेश शेटे, सुदेश मयेकर, भैया मुलुष्टे, प्रज्ञा भिडे, सौरशिदा गोदळ आदी नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी MB खुडके आणि खाते प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत शहरातील विविध विकास कामांवर चर्चा करून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. रत्नागिरी नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये ज्या वेळेला भाडेत करार होतो भाडेकरू आणि नगरपालिका याच्यामध्ये जेव्हा भाडे करार होतो त्या भाडे करारामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की जर अंतर्गत कुठली डांबरीची असेल किंवा रंगरंगोटी असेल तर त्या गाळे धरतानाच करायचे. आणि असं असताना देखील आपण नगरपालिकेच्या पैशाचा अपव्यय करतोय, पैसे वाया घालवतोय आणि ह्या सर्वांना जबाबदार जे जे ह्या सभागृहात मतदान करतील ते होतील. भविष्यामध्ये नगरपालिकेचं आर्थिक नुकसान केलं त्यामुळे जर का यांच्यावरती आक्षेप घेतले गेले तर अपात्रतेपर्यंत ही गोष्ट जाऊ शकते. आणि असं असताना त्यावेळेस देखील आम्ही स्पष्ट केलं होतं आणि आता आपल्या लोकांनी अशा पद्धतीचा निर्णय घेणं म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. उद्या जर का आम्ही कुठलं ऑब्जेक्शन घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळ्या सदस्यांना जर अपात्रतेसाठी जावं लागलं तर त्याची जबाबदारी ह्या प्रत्येक सदस्याची आहे. प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे, त्या गोष्टीचा पूर्णपणे सखोल अभ्यास करूनच काम केलं पाहिजे. आणि आता मी अजूनही सगळ्यांना मी विनंती करतोय तर तसं असेल तर तुम्ही प्रत्येकाने निर्णय घ्या. नंतर मी भविष्यामध्ये जर का कुठली कारवाई केली तर त्याला जबाबदार मी राहणार नाही. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी शहरातील अनाधिकृत बांधकामं तसंच शहराबाहेर देण्यात आलेल्या नळ कनेक्शनबाबत कडक कारवाई करण्याचे संकेत दिले होते. परंतु अद्याप तरी याबाबत कोणत्याच प्रकारची कडक कारवाई सुरू झाली नसल्याचं दिसून आलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवण्याचा निर्धार केला असल्यानं त्यांच्याच पक्षाचे नगराध्यक्ष असलेले महेंद्र मयेकर यांनी मात्र म्हणावं तेवढं स्वच्छतेकडे लक्ष दिलं नसल्याचं दिसून येत आहे. उन्हाळी हंगाम सुरू झाल्यानं परजिल्ह्यातील हजारो पर्यटक रत्नागिरी शहरात येऊ लागले आहेत. तरी रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांसह सर्व रस्त्यांचं त्वरित डांबरीकरण करावं तसंच स्वच्छतेकडे लक्ष द्यावं असं बोललं जात आहे. रत्नागिरी नगरपालिकेवर एक हाती भाजप सेनेची सत्ता असल्यानं कोणत्याही प्रकारचा ठराव मंजूर अथवा नामंजूर करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नसल्यामुळे नगर परिषद प्रशासन त्यावर राज्य करणाऱ्या सर्व नगरसेवकांनी शहरातील रस्ते, गटारे, पाणी पुरवठा योजना, कचरा कुंडी, आरोग्य आणि स्वच्छतेकडे अधिक लक्ष केंद्रित करणं फार महत्वाचं आहे. प्रॉपर्टी कार्डवर एक लक्ष द्या. प्रॉपर्टी कार्डवर काय आहे हे ज्यावेळेला मूळ मालकाच्या लक्षात येईल किंवा प्रॉपर्टी कार्डाच्या संदर्भातला जो काही विषय असेल तुमचा, जर तुमच्याकडे जर मग तुम्ही मुदतवाढ कशाला मागताय? प्रॉपर्टी कार्ड जर तुमच्याकडे आहे तर मुदतवाढ मागताय कशाला? म्हणूनच मी काय एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, नगरपालिकेने त्यांना भाड्याने देण्याचं पत्र दिलंय का? सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जे प्रज्ञाताई म्हणाल्या किंवा राज्यपालांच्या आदेशाने त्यांना अमुक अमुक नगरसेवा विभागाने दिलाय का? आणि एवढं सगळं करत असताना की नगरपालिका ही सुप्रीम ऑथॉरिटी आहे, नगरपालिका ही प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे, त्याच्यामुळे राज्याच्या राज्यपालांच्या अध्यादेशाचा आम्ही जरूर आदर करू परंतु राज्याचे राज्यपाल देखील अध्यादेश पारित देखील करू शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे वाचनालय, सामाजिक बांधिलकी,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुरस्कारांनी गौरव केलेलं आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याचं नामकरण केलेलं पु ल देशपांडे असतील किंवा अन्य जे कोण ज्येष्ठ साहित्यिक आहे त्यांचा पदस्पर्शाने पावन झालेले आहे ह्या सगळ्याचा आम्ही आदर करतो फक्त नगरपालिकेच्या नियमावलीचं उल्लंघन होता कामाने एवढीच काळजी आपण घ्या। दरम्यान शहरातील अनधिकृत बांधकामे व शहराबाहेरील देण्यात आलेल्या नळ कनेक्शन बाबत या बैठकीत विशेष अशी चर्चा न करण्यात आल्यामुळे आज तरी या बाबतची नगरपालिकेची भूमिका नरोवा कुंजरोवा असल्याची दिसून येते।